वाक्यात उपयोग करा माग काढणे चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोचले सावध करणे झाडावर चढताना बाबांनी मला सावध केले फवारा सोडणे लादी धुण्यासाठी आईने लादीवर फवारा पाण्याचा फवारा सोडला तत्परसने माझे बाबा दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात पळ काढणे पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला दहा होणे माझ्या जखमीवर आईने औषध लावताच थोडा दहा झाला आमच्या गावात चोरांनी चोरी करण्याचा बेत केला पण आमच्या गावाच्या लोकांनी तो त्यांचा बेत हाणून पाडला तर अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या प्रकारेसुद्धा वाक्यात उपयोग करता येऊ शकतो या शब्दांचा या वाक्प्रचारांचा आपल्या वाक्यात आपण स्वतः उपयोग करायचा आहे बघा पुढचा प्रश्न आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे बघा माणसांना दंश करणारे माणसांना दंश करणारे मुंग्यांसारखे इ की। दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशांचा माणसावर काय परिणाम होतो बघा दंश करणारे कीटक आपल्याला माहिती आहे मच्छरे म्हणजे डास म्हणतो आपण खेकडा विंचू यांचा परिणाम काय होतो की फोड येतो जखम होते आणि माणसाच्या रक्तात विष म्हणते अन्नसाखळी म्हणजे काय तर बघा एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात त्यास अन्नसाखळी म्हणतात छोटा प्राणी मोठ्या प्राण्यांच्या अन्न असतो याला जीवस् जीव जीवस्य जीवन असे म्हणतात माशीला बेड़ूक बेडकाला साप सापाला गरुड खातो ही काय हे अन्नसाखळी आहे मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक यांची नावं आपल्याला लिहायची आहेत जर आपल्याकडे पुस्तकं असतील तर आपण ती लिहू शकतो तर बघा अन्नसाठा करणारे कीटक कोणते तर अन्नसाठा करणारे आपण बघितलं मधमाशी आणि मुंगी आणि अन्नसाठा न करणारे कीटक उंट आणि माकड अन्नसाठा हे <coughs> कीटक झाले अन्नसाठा करणारे प्राणी आता अन्नसाठा न करणारे कीटक माशी आणि झुरळ अन्नसाठा करणारे प्राणी उंट आणि माकड अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ आणि हत्ती आता सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे की तुम्हाला या पाठामध्ये मुंग्यांचे कोणते गुण आवडले आपण बघितले की त्या उद्योगी असतात त्या कष्टाळू आहेत शिस्तप्रिय व हुशार असतात आणि सर्वप्र त्यामुळे त्यांचं नाव सर्वप्रथम घेतलं <coughs> जातं आता मुंग्यांचं वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या अंगात रासायनिक गंधगन असतात त्यामुळे मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात स्वतःचे व वसाहतीचे ते काय करतात संरक्षण करण्यास मुंग्या नेहमी तयार असतात स्वतःच्या संरक्षणासाठी <coughs> मुंग्या विषारी दंश करतात व आंबलाचा फवारा शेतूवर <coughs> सोडतात <coughs> काही जातीच्या मुंग्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील थँक्यू फॉर वॉचिंग